नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. सरकारची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आणि नियम रद्द करण्यासाठी मागासवर्गीय कृती समितीची हिवाळी अधिवेशनावरती धडक. मनसे अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीनं 26/11 शहीदांना श्रद्धांजली. श्रद्धांजलीच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन. ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदलीची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सदस्यांची मागणी. मागणीच्या पूर्ततेकरिता ठाणेकरांची हिवाळी अधिवेशनावरती धडक. राज्यातील कोतवालांचा सरकार विरोधात आक्रमक पवित्रा. महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीचे आझाद मैदानात लक्षवेधी आंदोलन. आणि आणीबाणीच्या स्वतंत्र सेनानींना सेवा सुविधांसाठी अजूनही द्यावा लागतोय लढा. लोकतंत्र सेनानी संघाचे हिवाळी अधिवेशनात धरणे सुरू. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्ती नगर विधानसभा क्षेत्राच्या वतीने 26/11 मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. यानिमित्ताने विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट विजय रावराणे यांच्या वतीने देवणार येथे भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. मनसे अणुशक्तीनगर विधानसभा विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट विजय रावराणे यांच्या वतीने 26/11 शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरिता देवणार कॉलनी येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी देवणार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कदम यांच्यासह मनसे तसेच परिसरातील नागरिकांनी श्रद्धांजली अर्पित करून शहीद जवानांना आदरांजली वाहिली. 26/11 शहीद जवानांच्या श्रद्धांजलीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचं उद्घाटन देवणार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप कदम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मनसे सरचिटणीस रीटा गुप्ता, विभाग अध्यक्ष विजय रावराणे, मनसे वाहतूक सेनेचे माऊली थोरवे, शाखा अध्यक्ष मंगेश पडवळ आदी पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने मनसैनिक आणि कोकण युथ क्लबचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रक्तदान केलेल्या रक्तदात्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. रक्तदान शिबिर हे असं कार्य आहे ज्याप्रमाणे एका इस्माला, आजारी इस्माला जीवनदान देण्याचं कार्य हे रक्तदान त्या रक्तदानातून होत असतं. तसेच आज ह्या निमित्त जसं योगदान आहे की जसे सैनिक आपले बॉर्डरवर लढतात त्याचप्रमाणे आमचे पोलीस लढलेले आहेत, दहशतवाद्यांना वेठीस धरलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या प्रत्येक आजारावर आपण विजय मिळवावा ह्यासाठी रक्तदानाचं पण मोठं योगदान आहे. त्या त्यांच्या स्मरणार्थ आपण जे रक्तदान शिबिर आपण जे केलं आयोजित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप चांगलं वाटलं. असंच कार्य चालू राहावं जेणेकरून सगळ्यांना एकमेकांना मदत व्हावी, जीव वाचावेत. सर्वप्रथम 26/11 जे शहीद झाले आहेत, जसे आपले पोलीस आहेत, निष्पाप आपले भारतीय नागरिक आहेत, आणि मुंबईतल्या जो छोटातला छोटा प्राणी असो किंवा आपला मानव असो, जे जखमी झालेले लोक आहेत त्यांना आणि आमच्या शहीद झालेल्या लोकांना आम्ही भावपूर्वक श्रद्धांजली देतो. आणि ह्या सगळ्या जो आजचा जो इव्हेंट आहे ब्लड डोनेशन कॅम्पचा, ह्याच्यामागची आमची भावना हीच आहे की शहीदांनी आमच्यासाठी रक्त सांडलं आणि ते आमच्यासाठी आज आमचं रक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव शहीद केला आणि त्यांच्यासाठी आमच्या त्यांच्या कुठेतरी स्मरणात राहावे आणि आमच्या पुढच्या पिढीला ही सगळ्या गोष्टी, कारण 10 वर्ष झाली आहेत आज जवळजवळ, एक तप म्हणता येईल की 10 वर्ष ह्या घटनेला घडली आहेत आणि त्यानंतर पण बऱ्याच आमची जी येणारी पिढी आहे त्यांना नक्की काय झालं ते माहीत नव्हतं. आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर आम्ही रक्तदान शिबिर दरवर्षी आयोजित करतो. हे आमचं 6वं वर्ष आहे आणि हे आम्ही सायन हॉस्पिटलला खास करून देतो. त्याचं मुख्य कारण म्हणजे इथे जर लगेचच जर तातडीची गरज लागली तर आम्ही सायन हॉस्पिटलला पेशंट किंवा कुठलेही आमचे जर नातेवाईक जर असतील त्यांना आम्हाला जर रक्ताची गरज पाहिजे तर आम्ही सायन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करू शकतो, म्हणून सायन हॉस्पिटलला देतो. आणि इथे आमचं 100 ते 125 बॉटल आम्ही रक्त कलेक्ट करतो, म्हणजे बॉटल्स कलेक्ट करतो. आज ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये इथल्या छोट्यातल्या छोट्या जो आमचा कार्यकर्ता आहे, म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रावसाहेबांनी जे आम्हाला सांगितले, जे आदेश दिलेत, त्या आदेशाप्रमाणे आम्ही आज ह्या ठिकाणी पालन करतो आहे की सर्वात महत्त्वाचं छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी लोकांना सहकार्य करा. तर आम्ही त्या उद्देशाने आज ह्या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले, जे लोकांना गरजेचं असतं जेव्हा हॉस्पिटलमध्ये कार्ड्स आणि नसतात त्यावेळी आम्ही उपलब्ध करतो. 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना प्रथमतः मी श्रद्धांजली अर्पण करतो. आता ह्या जो 26/11 भ्याड हल्ला झाला त्यामध्ये आपले पोलीस निष्पाप लोकांना बळी द्यावा लागला. त्या लोकांचे प्राण तर आपण परत आणू शकत नाही, परंतु रक्तदानाच्या माध्यमातून आज रक्तापासून वंचित असणारे लोकांना जीव गमवावा लागतो
त्यांचा भविष्यातला जाणारा प्राण तर आपण नक्कीच वाचवू शकतो. ह्या अनुषंगाने रावराणे साहेबांनी जो रक्तदानाचा कार्यक्रम केला तो अतिशय सुंदर असा कार्यक्रम आहे आणि हा एक प्रकारचे लोकांचे जीव वाचवून आपण समाजासाठी काहीतरी योगदान दिले पाहिजे अशा प्रकारच्या भावनेने हा कार्यक्रम पार पडला. हा चांगल्या पद्धतीने झाला. त्याची आवश्यकता भासते त्यावेळेस त्यांना ते रक्त वेळेवरती उपलब्ध होतं आणि त्यामुळेच आम्हाला एक समाधान असतं की शहीद झालेल्या माणसांसाठी आम्ही काय करू शकलो नाही पण इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही ह्या रक्तामार्फत डोनेट करून आम्ही यांना श्रद्धांजली वाहतो. कॅमेरामॅन विशाल मांडलेकरसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.